हॅलो फ्रेंड्स, इंडिया 365 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे माननीय कोर्ट परिसरामध्ये, जेथे जळगाव जिल्हा वकील संघाची निवडणूक पार पाडत आहे. अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड याच्यामध्ये करण्यात येणार आहे. विशेषतः लॉकडाऊननंतर सर्वांच्या नजरा या वकील संघाच्या निवडणुकीकडे आहेत. अलीकडेच महाराष्ट्रामध्ये सत्तेचं राजकारण खूप गाजलेलं आहे, आता मात्र ते शांत झालेलं आहे. आता सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत त्या वकील संघाच्या निवडणुकीकडे. मात्र यावेळी आपण काही ज्येष्ठ वकिलांशी संपर्क साधूया, त्यांच्याशी संवाद साधूया आणि कशा पद्धतीनं या निवडणुका व्हाव्यात या त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट जहांगीरजी. जहांगीर साहेब, या लोकशाहीचा हा मेळा आहे आणि कशा पद्धतीने निवडणुका व्हाव्यात अशी आपल्याला आशा आहे? गेल्या 3 वर्षापासून लॉकडाऊनमुळे या जळगाव वकील संघाच्या निवडणुका होऊ शकल्या नाही आणि आता या निवडणुकांसाठी 8 जुलैला मतदान होणार आहे, तेव्हा यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. प्रत्येक पदासाठी मोठी चुरस आहे आणि त्याच्यासाठी एक एक म्हणजे अध्यक्षपदासाठी 3 उमेदवार, तो उपाध्यक्षासाठी 4, सेक्रेटरीसाठी 4-4 असे उमेदवारांची संख्या आहे. तर गेल्या 3 वर्षापासून इलेक्शन झालेले नसल्याकारणाने, निवडणुका झालेल्या नसल्याने ह्याच्यामध्ये बहुसंख्येने उमेदवार उभे आहेत आणि प्रत्येकामध्ये चुरशीची लढत आहे. अध्यक्षपदापासून तर सभासदापर्यंत प्रत्येक ठिकाणी ही चुरस आहे आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रचार करतो आहे. इथे ग्रुपिझम असं नाही आहे, प्रत्येकजण व्यक्तिगत स्वरूपात आपली जी काही म्हणणं आहे, मांडणं आहे, तो वकील वर्गासमोर आप म्हणणं मांडतो आहे आणि मला मतदान करा असे अपील करतो आहे. आमच्या वकील संघामध्ये खूप चांगल्या प्रकारचं हेल्दी वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे आणि अपेक्षा लोकांचीही आहे की जो आमचं काम करेल, चांगली कामं करेल, जो आम्हाला सहज शक्य होईल भेटेल अशा व्यक्तीला आपण निवडून द्यायचा असा प्रयत्न सगळ्यांचा आहे. आणि या चुरशीच्या निवडणुकीमध्ये चांगले चांगले उमेदवार आहेत, लोकप्रिय उमेदवार उभे आहेत, तेव्हा आमची जी निवडणूक आहे ते लोकशाही पद्धतीने अतिशय हेल्दी वातावरणात, चांगल्या वातावरणात ही होते आहे. कोणी कोणावर आरोप प्रत्यारोप हा प्रकार नाही, खेळीवेळीच्या वातावरणात आपण ज्याला म्हणू अशा प्रकारच्या निवडणुका आमच्या होत आहेत. धन्यवाद सर. आपण जाणून घेतलं ॲडव्होकेट जहांगीर याच्याकडून की अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात लोकशाही पद्धतीनं शांततेनं हे निवडणुका पार पडणार आहेत असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि लेट द बेस्ट विन, जो उत्तम असेल नक्कीच तो जिंकेल, लोकशाही पद्धतीने जिंकेल असं त्यांचं ठाम मत आहे. तह अयाज मोहसिन, इंडिया 365 लाईव्ह.